अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। सदैव कर्तव्य बजावत नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस नेहमीच आपल्याला दिसतात। दिवाळी असो किंवा दसरा, नेहमीच आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी घराबाहेर ते आपल्याला दिसत असतात। बोदवड येथे नव्याने रुजू झालेले PI सतीश भामरे यांनी दिवाळी ही आपल्या स्टाफसह साजरी केली। यामुळे कर्मचाऱ्यांमधील कामाचा उत्साह देखील द्विगुणित झाला व दिवाळी सारखा सण घरी न करता एक छोटा कार्यक्रम घेऊन दिवाळी उत्साहात बोदवड पोलिसांनी साजरी केली। नमस्कार, जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आमच्या सर्व व्ह्यूअर्सचा आम्ही स्वागत करीत आहोत व जेबीएन महाराष्ट्र न्यूजतर्फे आमच्या सर्व श्रोत्यांना दीपावलीची हार्दिक शुभेच्छा देत आहोत। आज जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलला घेऊन आम्ही उपस्थित आहे बोदवड पोलीस स्टेशनला। हो, चल उठ माणसा जागा हो, या गुंतागुंतीच्या जीवनाचा एक धागा हो। या गुंतागुंतीच्या जीवनाचा धागाचा प्रश्न सोडवण्याचे मोठे काम हे पोलीस दल नेहमी करत असते। पोलीस दलामध्ये प्रत्येक पोलीस हा 24 तास अहोरात्र एका सामान्य नागरिकासाठी झटत असतो। या झटत असणाऱ्या कार्यकाळामध्ये नेहमी सण उत्सव येतात जातात, परंतु या सण व उत्सवाचा त्यांना कसलाही उपभोग घेता येत नाही। परंतु बोदवड शहरामध्ये नव्याने चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक सतीश भामरे यांची आज उपस्थिती त्यांनी बोदवड पोलीस स्टेशनला केलेली आहे व त्यांच्या मनामध्ये आलेली एक कल्पना, दिवाळीनिमित्त पोलीस दल हे सर्व बांधव आपापल्या घरी न जाता प्रत्येक नागरिकाच्या संरक्षणासाठी पोलीस दलासाठी बोदवड शहरामध्ये उपस्थित आहे, प्रत्येकाला दिवाळी सणाचा आनंद घेता यावा यासाठी का एक निमित्त म्हणून त्यांनी संपूर्ण परिवाराला घेऊन सर्व पोलीस बांधवांना घेऊन इथं एक छोटेखानी कार्यक्रम घेतलेला आहे। माझ्यासोबत आज बोदवड पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस बांधव कर्मचारी व त्यांचा परिवार यांच्यासमवेत नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक सतीश भामरे हे सुद्धा उपस्थित आहे। भामरे साहेबांच्या मनामध्ये ही संकल्पना कशी आली, त्यांनी इथं चार्ज घेतल्यानंतर त्यांना नवीन इथं बोदवड शहरासाठी काय करायचं आहे, कुठून त्यांनी चार्ज आल्यानंतर इथे घेतला, याबाबतची माहिती आपण जेबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जाणून घेणार आहोत। माझ्यासमवेत पोलीस निरीक्षक सतीश भामरे हे उपस्थित आहे। सर नमस्कार। सर्वात आधी नमस्कार, जेबीएन न्यूज महाराष्ट्र चॅनलवर आपलं स्वागत आणि दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व स्टाफला हार्दिक शुभेच्छा। सर, आज बोदवड शहरामध्ये आम्ही इथं बघत आहोत की प्रथमच बोदवड पोलीस दलासाठी एक छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम घेण्यामागची संकल्पना आपल्या मनात कशी आली? सर्वप्रथम मी सगळ्या बोदवडकर नागरिकांना बंधू भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पोलीस दलातर्फे देतो। आमचं पोलीस दल हे दिवाळी सण नाही पण कोणत्याही सणामध्ये अहोरात्र काम करत असतो। अगदी इलेक्शन गेले, दिवाळी आली, दिवाळीनंतर होळी आहे, होळीनंतर रंगपंचमी आहे, त्याच्यानंतर गणपती आहेत, अहोरात्र कार्यरत असतं। त्या ताणतणावात त्यांचं कुटुंबसुद्धा त्या ताणतणावात असतं, तर याच्यापासून थोडासा रिलीफ मिळावा आणि एक माझ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना देश आपलं समाजाची सेवा करण्यासाठी काही ऊर्जा मिळावी याच्यासाठी मी हा उपक्रम चालू केलेला आहे। यानंतर आज हा दिवाळीचा सण आनंदाचा सण आहे, ज्यांना आम्हाला सगळ्यांना ड्युटी आहेत आज, तर समाजाची सेवा करायची आहे, तर त्याच्यात थोडासा वेळ काढून आम्ही एकत्र येऊन ही दिवाळी साजरी केली। त्याच्यात आम्ही आमचे सगळे पोलीस बांधव आहेत त्यांचे कुटुंब पण आम्ही सामील करून घेतलेले आहे। या छोटेखानी एक कार्यक्रम ठेवलेला आहे, या छोट्या छोट्या आनंदातून त्यांना जी ऊर्जा मिळेल ती ऊर्जा समाजाच्या सेवेसाठी नक्कीच उपयोगी पडेल अशी असं मला आशा आहे। धन्यवाद। सर, आज बोदवड शहरामध्ये आपण नव्याने चार्ज घेतलेला आहे आणि निमित्त आहे दिवाळीचं। दिवाळीच्या वेळेस तुम्ही इथं चार्ज घेतलेला आहे। इथलं पोलीस स्टाफ हा खूप एकोपाने राहतो या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेहमी मांडत आलेलो आहोत। बोदवड शहरासाठी नवीन संकल्पना तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर काय ठेवलेली आहे आणि कसल्या प्रकारचं बोदवड शहर असावं असा मेसेज तुम्ही बोदवड शहरवासींना देणार आहात? सुरुवातीला मी बोदवड शहरातले जे मुख्य चौकी आहेत, जसं आंबेडकर चौकी आहे, बस स्टँड आहे किंवा मलकापूर चौकी आहे, तर हे जे चौक आहे हे मला ट्रॅफिक तिथली सुरळीत करायची आहे, तिथली गर्दी कमी करायची आणि लोकांना सुरळीत चालता यावं, वाहतूक क्लिअर राहावी याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यानंतर दुसरं गुन्हेगारी कमी करण्याची, जी काही बोदवड शहरात काही गुन्हेगारी एवढी विशेष नाही पण जे काही छोटी मोठी आहे त्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा मी माझ्या पोलीस बांधवांच्या माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने नक्कीच प्रयत्न करणार आणि तो यशस्वी होणार
आणि त्यानंतर मग जनता आणि पोलीस याच्यामध्ये एकोपा कसा राहील आणि सामाजिक शांतता कशी नांदेल, सर्व जाती धर्म एकत्र येऊन कसे एकोप्याने नांदतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी बोदोडकरांची पूर्ण तालुक्यातल्या बोदोड तालुक्यातील पूर्ण नागरिकांचे त्यांचं मला सहकार्य लाभेल असे मला नक्कीच आशा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मित्रांनो. आता आपण ऐकलेलं आहे नव्यानेच बोदोड पोलीस स्टेशनला ज्यांनी चार्ज घेतलेलं आहे असे सतीश जिभांबरे आमच्यासोबत उपस्थित होते. माझ्यासोबत बोदोड शहराचे पोलीस उपनिरीक्षक जानवेसाहेब हे सुद्धा उपस्थित आहे. सर काय म्हणणार तुम्ही, आज नव्यानेच चार्ज घेतलेला आहे सरांनी इथं आणि येताबरोबर त्यांनी एकोप्याचं एक उदाहरण मांडलेलं आहे, काय म्हणताय तुम्हाला या उदाहरणाबाबत आणि आज हा दिवाळी सण तुम्ही तुमच्या सर्व मित्रांसोबत सादर करत आहात त्याबाबत? बरोबर, दिवाळी सण पोलीस आमना साजरा करता आतापर्यंत येत नाही. साहेबांनी नवीनच पहिलाच कार्यक्रम घेतला, उपक्रम चांगला हाती घेतलेला आहे. यापुढेसुद्धा साहेब असेच उपक्रम हाती घेतील व पोलीस कर्मचाऱ्यांसोबत एकोप्याने राहून सर्व कार्यक्रमांना उपस्थिती देतील. सर, बोदवड शहरवासियांसाठी तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा कसं देणार? बोदवड शहरवासियांना व बोदवड तालुक्यातील तमाम जनतेस बोदवड पोलीस स्टेशनतर्फे, बोदवड पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. मित्रांनो, आताच आपण पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांचे मनोगत ऐकलेले आहे. बोदवड शहरामध्ये प्रथमच या प्रकारचा कार्यक्रम यांनी इथं घेतलेला आहे. या कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक सतीश जिभांबरे व जानवेसाहेब तसेच त्यांचे कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक सण हा अशाच प्रकारे इथं मनवण्याचा मानस पोलीस निरीक्षकांनी घेतलेला आहे व या काळामध्ये सर्व सणासुदीमध्ये ज्या पोलीस बांधवांना घरापर्यंत जाता येत नाही, नेहमी कर्तव्यदक्ष असावं लागतं, अहोरात्र झटावं लागतं, ते बोदवड शहर वासियांसाठी यासाठी त्यांचा आनंद दुर्गुणित करण्यासाठी आज साहेबांनी इथे हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. यापुढेही असे कार्यक्रम ते ठेवतील असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. कॅमेरामन सलमानसह जय शेख, जेबीएन महाराष्ट्र, बोदवड. दीपावली म्हटली म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण. हा सण मोठ्या उत्साहात सर्वांनी साजरा करावा म्हणून बोदवड शहरातील काही समाज सेवकांनी दुर्बळ वस्तीत जाऊन मिठाई व फराळाचे वाटप केले. या समाज सेवकांना बोदवड शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे सुमारे 2 ते 3 क्विंटल फराळ नागरिकांकडून जमा करून दुर्बळ वस्तीत वाटप करून दिवाळीच्या निमित्ताने या समाज सेवकांनी माणुसकीचा एक दीप प्रज्वलित केला. दीपावली हा सण अंधारातून उजळाकडे जाण्याचा एक नवीन पर्व. हा पर्व मनवण्यासाठी प्रत्येक जण हा दीपावलीच्या निमित्ताने आपापल्या घरी येत असतो व आपल्या परिवारासहित हा सण मनवत असतो. परंतु बोदवड शहरातील सेवा मंडळ यांचे सेवाभाविक सदस्य या सर्वांनी एकत्रित येऊन बेघर वस्तीमध्ये जाऊन ज्या लोकांना दीपावलीबद्दल माहिती नाही, त्यांच्याकडे पटाके नाही, तसेच हा सण द्विगुणित करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नाही अशा लोकांसोबत येऊन इथं फराळाचे वाटप केलेले आहे. माझ्यासोबत या सेवा मंडळांसोबतच बोदवड शहराचे प्रतिष्ठित ॲडव्होकेट जी प्रकाशचंदी सुराणा हे सुद्धा इथं उपस्थित आहे. याबाबतची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सुराणा सरजी. सरात आधी आमच्या जेबीएन महाराष्ट्र चॅनलतर्फे तुमच्या व तुमच्या सेवाभावी मंडळांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. आज दीपावलीनिमित्त तुम्ही सर्वजण एकत्र येऊन इथं बेगरवस्तीमध्ये आलात. इथं बेगरवस्तीमध्ये येऊन तुम्ही लोकांना फराळाचे तसेच मिठाईचे वाटप केलेले आहे. निमित्त काय आहे आणि सर्व या करण्यामागचा आपला हेतू कसा आहे, तसेच ही विचारणा आपल्या मनामध्ये कशी आली? हे बघा, दिवाळीचा हा जो सण आहे हा एक आनंद महोत्सव आहे. सर्वजण अतिशय मनाने आनंद वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट करतात. सेवा मंडळाच्या ह्या सर्व सदस्यांना असं वाटलं की आपल्या समाजामध्ये असेही काही घटक आहेत की याचा आनंद ते पूर्णपणे घेऊ शकत नाही, त्यांच्या काही समस्या आहेत, तर त्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांनाही मदत करावी. आपल्या जीवनामध्ये जसा आनंद आहे तसा त्यांच्याही जीवनामध्ये यावा या दृष्टीने सेवा मंडळाच्या प्रयत्नाची ही सुरुवात आहे. आणि ते म्हणतात ना शेक्सपियर की वेल बिगन इज हाफ डन. एखादी चांगली सुरुवात केली म्हणजे एक निम्मे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यासारखं आहे आणि हा प्रोजेक्ट वर्षानुवर्ष चालू ठेवण्याची संकल्पना या सेवा मंडळाची आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. आणि सर अजून काय म्हणता येईल तुम्हाला की आज जशा प्रकारे तुमच्या सेवा मंडळाने हा एक पाऊल उचललेला आहे
बेघर वस्ती मध्ये जाऊन यांचा आनंद तुम्ही आल्यानंतर द्विगुणित झालेला आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की लहान लहान बालकं त्यांच्या चेहऱ्यावरचं हे स्मित हास्य उमटलेलं आहे तुमच्यामुळे. आणि तुमच्याप्रमाणेच प्रतिष्ठित बोदोड शहरातील सेवाभावी संस्था, या लोकांनी अजून या लोकांसाठी काय करावं? हे बघा, एन जी ओ जे आहेत त्यांना करण्यासाठी प्रचंड कार्य आपल्या समाजामध्ये आहे. परंतु मी सेवा मंडळ यांच्या युनिटचं कौतुक करेल की त्यांनी सेवेची संकल्पना घेऊन कार्य करायला सुरू केलं आहे. महात्मा गांधींचं आपण जर जीवनचरित्र बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर भाग ते असेल तर तो सेवेचा आहे. ते तर असं म्हणायचं आहे की जनसेवा ही जिनसेवा आहे. म्हणजे सामान्य लोकांची सेवा करणं म्हणजे परमात्म्याची सेवा करण्यासारखं आहे. त्याचाच आदर्श घेऊन ह्या सेवा मंडळांनी हे जे कार्य केलं आहे त्यांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमी आहे. धन्यवाद सुराणाजी. आपण आताच ॲडव्होकेट जी प्रकाशचंदी सुराणा यांचे मत ऐकलेले आहे. नक्कीच प्रेरणादायी असं एक काम केलेलं आहे त्यांनी व त्यांच्यासोबतच सेवाभावी संस्था आहे. सध्या यांचे सदस्य उपस्थित आहे. यानंतर उमेशजी चोपडा यांचे मनोगत आपण ऐकून घेणार आहोत. उमेशजी चोपडा, आम्ही नेहमी बघितलेलं आहे की प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक बोदोड शहरामध्ये होणारे नवीन नवीन जे कार्यक्रम राबवले जातात या तुमच्या सेवाभावी संस्थेचा यामध्ये खूप मोठा वाटा असतो. आणि आजसुद्धा तुम्ही दीपावलीचा सण हा आपल्या परिवारापुरता मर्यादित न ठेवता सर्वांना घेऊन बेघर वस्तीच्या गरगरबांसोबत म्हणत आहात. संकल्पना कशी आली आणि तुमच्या सोबतच्या टीमबद्दल तुम्ही काय म्हणणार? असं आहे की संकल्पना येणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. संकल्पना आम्हाला आमच्या डॉक्टर कपिल पवार सर यांच्या माध्यमातून मिळाली सेवा मंडळाला. त्याबद्दल सगळ्यात पहिले त्यांचा आभार. आणि त्यांनी जी संकल्पना दिली त्या संकल्पनेला आम्ही संकल्पात उतरवलं सगळ्यांनी मिळून. त्याच्यात मी एकटाने पूर्ण बोदवड शहर या संकल्पात सामील आहे. कारण सगळ्यांनी दिलं तेच आम्ही इथे घेऊन आलो आहे. फक्त हात जरी आमचे असले तरी आमच्या मागचे पूर्ण बोदवड शहराचे हात आहेत, हे महत्त्वाचं. यापुढेही तुम्ही असे कार्यक्रम राबवणार? बिलकुल. संकल्प चांगले असले तर त्याला राबवण्यासाठी केव्हाही पुढे येणार आहे. पूर्ण बोदवड शहर येणार आहे मी सोडून. मित्रांनो, नक्कीच नवनवीन कार्यक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि आपल्याला एक अजून एक गोष्ट विशेष सांगावीशी वाटते. 1, 2, 10, 20, 25 किलो नव्हे तर तब्बल 2 क्विंटल फराळ, हो तब्बल 2 क्विंटल फराळ याचं नियोजन या सेवाभावी संस्थांच्या व्यक्तीने केलेलं आहे. महत्त्वाकांक्षी लोकांना सोबत घेऊन त्याचं वाटप त्यांनी वितरित केलेलं आहे. माझ्यासोबत प्रशांतजी चोपडा हे सुद्धा उपस्थित आहे. यांच्या म्हणण्यानुसार 2 क्विंटल फराळ इथं उपस्थित घेऊन ते आहेत. काय म्हणणार प्रशांतजी, आज तुम्ही हा जो इथं उपस्थित केलेला कार्यक्रम आहे आणि तुमच्या संस्थाला बोदवड शहरातील प्रतिष्ठित लोकांनी 2 क्विंटल पर्यंत फराळ दिलेला आहे आणि तो फराळ तुम्ही कुठकुठे वितरित करणार आहात, नेमकी ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली आणि यापुढेही तुम्ही ती राबवणार आहात का? थोडक्यात सांगितल्याप्रमाणे डॉक्टर कपिल पवारांनी आम्हाला एक सजेस्ट केलं की बा आपण असं काही केलं पाहिजे की बा दिवाळी तर आपण साजरी करतोच परंतु आपल्या समाजातले असे काही वंचित घटक आहे की जे दिवाळी साजरी करू शकत नाही अशा लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. त्यामुळे ही संकल्पना त्यांनी दिल्यामुळे नंतर आम्ही सर्वांनी एक ग्रुप आहे आमचा 10-15 जणांचा, आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले की पूर्ण शहरामध्ये आम्ही बोदवड शहरामध्ये फिरलो आणि हा जो फराळ आम्ही जमा केलेला हा आम्ही आमच्या पैशाने आणलेला नाही आहे. हा फराळ समाजातून गोळा करून समाजातल्या वंचित घटकांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्कीच तुम्हाला खूप काही कष्ट घ्यावे लागले का हे सर्व जमा करताना किंवा लोकांना काही समजावं लागलं का? नक्कीच समजवण्याची काही गरज नव्हती परंतु असं आहे की बाबा प्रत्येकाची मानसिकता असते, सेवा करण्याची मानसिकता असते परंतु फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर त्या पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि लोकांनी आम्हाला भरभरून दिलं आहे. म्हणजे जितकी आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये फक्त हा सर्व जवळजवळ 2.5 क्विंटल आहे, 2.5 क्विंटल आहे म्हणजे जवळजवळ 279 ग्रॅम टोटल किलो 279 किलो फराळ आमच्याकडे गोळा झालेला आहे संपूर्ण. अजून तुम्ही हा फराळ कुठकुठे वितरित करणार आहात याबद्दलची तुमच्याकडे आहे का कल्पना? यात असं आहे की बा हे जे लोक आलेले आहेत की बा असे जे कामगार लोक आलेले बाहेर गावून किंवा परराज्यातून आलेले की जे आता त्यांचं घर सोडून इथे आहे अशा लोकांसाठी आम्ही करणार आहे. त्याच्यानंतर एक थोडंसं बोदवडच्या आसपास जे सोनोटी गाव वगैरे आहे की तिथे खूप जास्त लोक गरीब आहे किंवा ते करू शकत नाही तर त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद प्रशांतजी. आपण ऐकलेलं आहे की त्यांच्यासोबत प्रकाशचंदजी सुराणा आणि प्रशांतजी तसेच त्यांची संपूर्ण टीम यांनी एक नवीन संकल्पना मांडलेली आहे. या संकल्पनेनुसार बेघर वस्ती परराज्यातून आलेले लोक जे पोटा पाण्याची खळगी भरण्यासाठी इथं आपले घर सोडून राहतात
त्या लोकांसाठी तसेच आजूबाजूच्या ज्या गरीब वस्त्या आहेत या सर्व वस्त्यांसाठी त्यांनी आज इथं फराळाचं आयोजन केलेलं आहे. माझ्यासोबत प्रदीपजी डोंगरवाले हे सुद्धा उपस्थित आहे. प्रदीपजी काय म्हणणार तुम्ही आज ही जी संकल्पना राबवण्यात आहे त्याबद्दल? मी सर्वात अगोदर तर सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही संकल्पना आम्ही राबवली याच्यात आम्हाला जो आनंद मिळाला आहे याच्यात आम्ही जी एकट्यात दिवाळी मनवत होतो ती तिच्यापेक्षा आम्ही 10 गुणांनी जास्त मनवतो आहे आज. हे आम्हाला खूप छान वाटतं आहे आणि आता यामुळे आम्हाला आज आमची मॅनपॉवर कमी आहे. आम्हाला समाजाची याच्यात साथ पाहिजे की आम्ही जेणेकरून याच्यापेक्षा अजून मोठा कार्य करू, अजून सहकार्य करू, जे गरीब लोक आहे किंवा जे मजदूर लोक आहे त्यांच्यापर्यंत प्रत्येक वेळेस पोहोचू, त्यांची मदत करू अशी आम्हाला समाजासाठी मी पूर्णतः हे करतो की त्यांनी सोबत यावं, त्यांनी हे सहकार्य करावं आणि हे आम्ही कार्य करत राहू हे आम्हाला पूर्णतः आम्हाला द्यायचं की आम्ही करत राहू हे आणि हे पूर्ण दरवर्षी करू आम्ही. आज हा आमचा पूर्ण पहिला वर्ष आहे पण यापुढे आम्ही ही संकल्पना देतो स्वराजजींच्या समोर की दरवर्षी हे पूर्ण कार्य राबवत राहू. शब्द देतो पूर्ण सर्व समाजांनी मिळून आम्हाला सहकार्य करा आणि समाजाने पण पुढे या यासाठी. धन्यवाद. नक्की जी प्रदीपजी यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे की संपूर्ण समाजाने गोरगरिबांसाठी पुढे यावे, नवनवीन संकल्पना राबवावे यासाठी आज त्यांनी जो सुरुवात केलेली आहे. बेघर वस्ती असो, परिसरातील लोक असो किंवा परराज्यातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आले लोक असो, या प्रत्येकांसाठी दिवाळीचा सण हा मनवण्यात व त्यांचा आनंद त्यांच्या बालगोपालांसाठी द्विगुणित व्हावा यासाठी आज त्यांनी इथं येऊन फळ व खाऊचे वाटप केलेले आहे. व समाजातील विविध क्षेत्र त्याच्यातले NGO संस्था यांनीसुद्धा या प्रकारचे अभियान राबवावे असे ही आवाहन आज या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. कॅमेरामॅन सलमान सह जय शेख, जेबीएन महाराष्ट्र, बुधवार. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.